आज तुमच्याकडे घेऊन आलेली इंटरेस्टिंग अशी रेसिपी कुणालाच आवडणार नाही असं होणार नाही बघताच तुम्हाला पाणी सुटलं असेल तोंडाला एवढी भारी रेसिपी आहे मग चला तुम्हाला बनवायचे की नाही असे चटपटी दही वडे खूप भारी लागतात आणि त्याबरोबरच्या चटण्या तर बोटच चोखत राहाल इतक्या भारी लागतात तर हे बघा मस्त असे नरम सूत दही वडे आणि त्या दह्यांमध्ये टाकल्यावर तर कापसापेक्षाही मऊ तोंडात टाकले की विरगळतात आता तुम्हाला विश्वास बसत नसेल पण खरंच खूप भारी असे दही वडे लागतात या पद्धतीने नक्की ट्राय करा एकदा जर तुम्ही हे दही वडे केले तर मग तुम्ही नेहमी करणार याची मी, या मी शंभर टक्के गॅरंटी देते कारण एवढे टेस्टी लागतात हे दही वडे आणि बघितलं की तोंडाला पाणी सुटतं मग चला तुम्हाला जर असे दही वडे शिकायचे असतील तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका कारण खायला खूप भारी लागतात बघायला जेवढे तुम्हाला भारी दिसायला त्यापेक्षाही खायला भारी लागतात आता विश्वास कुणालाच बसत नाही पण खरंच छान होतात नक्की ट्राय करा मग चला व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ दररोज पाहायला भेटतील तर आपल्याला चटणी बनवण्यासाठी लागणार आहे चिंच तर चटणीशिवाय दोन्ही पण चटण्या आपल्याला हिरवी चटणी आणि लाल चिंचेची चटणी दोन्ही चटण्या लागणार आहेत या चटणीशिवाय दहीवड्यांना चव येत नाही तर आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये दही वड्या बनवायचे त्यानुसार तुम्ही चटण्यांचे प्रकार बनवा आता ही जर चटणी तुम्ही बनवली चिंचेची तर ती महिनाभर फ्रीजमध्ये राहते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण बनवून ठेवू शकता ती समोशा बरोबर अजून बरेच काही प्रकार असतात त्याच्याबरोबर तुम्ही चिंचेची चटणी खाऊ शकता आता बाहेरची जी चटणी असते ती खायला बिलकुल छान लागत नाही पण घरची जर बनवली तर आपण बोटच चोखत राहू एवढी टेस्टी होते तर मग चिंच घेतलीये त्या चिंचे मध्ये पाणी टाकायचं आणि गरम करायचं म्हणजे चिंच दोन तीन तासामध्ये भिजत निघल त्यानंतर आपल्याला दही लावायचं दह्यासाठी दोन तीन चमचे दही किंवा मग ताक घ्यायचे दूध टाकायचं अगदी कोमट केलेलं नक्कळत कोमट पाहिजे इतकं दूध टाकायचं चमच्याने छान ढवळून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं दूध जास्त गरम घ्याल तर दही पातळ होतं आणि अगदी थंड घ्याल तर दही पटकन लागत नाही म्हणून अगदी नक्कळत कोमट दूध आपल्याला ला दही लावण्यासाठी घ्यायचे त्यानंतर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर दुसरं पाणी टाकायचं आणि ही सहा सात तास भिजत ठेवायची किंवा रात्रभर भिजत ठेवली तरीही चालतं किंवा मग दिवसभर भिजत ठेवा आता तिकडे डाळ भिजायला ठेवलं आपल्याला बनवायची आहे चटणी पुदिना छान आपण निसून ठेवूयात तर मी पुदीना पण निसून ठेवलेला आहे आता आपल्याला चटणी बनवण्यासाठी चिंच भिजलेली होती मी चिंच छान हाताने मॅश केली आणि एखाद्या तुमच्याकडे गाळणी असेल त्या गाळणीने गाळून घ्या तर शक्यतो बारीक गाळणीने चिंचेचं पाणी गळत नाही म्हणून काय करायचं तुमच्याकडे जर पुरण गाळणे अशी गाळणी असेल तर मग यामधून हे पाणी गाळून घ्या त्यामध्ये आपण जेवढी चिंच घेतली होती तेवढाच गूळ आणि त्यामध्ये छोट्या वाटीने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे बघा तरीही चार पाच चमचे छोटे चमचे असतील तेवढे चार पाच चमचे साखर घेतलेली एवढं आपल्याला हे गूळ आणि साखर आता ह्या चिंचेचा जो प्युरीक बनवलेली आहे त्यामध्ये टाकायचं आहे तर तुमचे जे चिंचे चटणीची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही गूळ वापरायचा आहे आता गूळ खूप भरपूर प्रमाणात घातला तेव्हा चिंचेची चटणी छान गोड आंबत तयार होते आता त्यानंतर अर्धा चमचा हा आपल्याला मसाला टाकायचा आहे तर हा जो आपण पाणीपुरीसाठी वापरतो पाणीपुरीचा मसाला तो मसाला टाकायचा आहे अर्धा <ुँँँण> चमचा त्यानंतर आपल्याला या मसाल्यामध्ये पण मीठ असतं बरं काळं मीठ त्यानुसार बाकीचे जे मीठ आहे पांढरं मीठ काळं मीठ त्यानुसार घालायचं तर हे बघा काळं मीठ परत अर्धा चमचा आणि मग आता पांढरं मीठ पण आपल्याला अर्धा चमचा घालायचंय तर आपण हे मिठाची क्वांटिटी आपल्या मसाल्यानुसार घालायची एक चमचा मसाला घातलेला आहे त्यानुसार आपल्याला मीठ दोन्ही पण आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते काळं मीठ खूप महत्वाचं आहे चटणीसाठी खूप चव येते काळ्या मिठामुळे तर हे बघा छान अशी उकळी आली आलेली त्यामध्ये चटणी टाकली होती मी लाल थोडीशी त्यानं काय होतं चटणी ही खूप चटपटीत अशी होते लाल चटणी तेवढा व्हिडिओ स्कीप झाला पण मी तर या ठिकाणी मी लाल तिखट टाकलं होतं एक छोटा चमचा तर हे बघा उकळे आल्यानंतर चार पाच मिनिटं ही चटणी छान शिजू द्यायची म्हणजे आळत येते आणि बघा किती छान कलर स्टेक्चर आणि घट्ट पण झालेली आता घट्ट पातळ ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता ही चटणी एकदा बनवून ठेवली फ्रीजमध्ये की एक महिना वापरण्यात येते आणि बरेच पदार्थ त्या चटणी बरोबर आपण खाऊ शकतो आणि घरची चटणी बाहेरच्या पेक्षा खूप चटपटीत तयार होते नक्की ट्राय करा आता त्यानंतर आपण बनवणार आहोत या ठिकाणी हिरवी चटणी आता तुम्ही बऱ्याच वेळेस बाहेर हिरवी चटणी खाल्ली असेल पण तुम्हाला तशी बनवता आली नसेल तर या व्हिडिओनुसार तुम्ही एक वेळेस नक्की हिरवी चटणी ट्राय करा खूप भारी लागते तर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे एक दीड मिरची दोन पण नाही घ्यायच्या साधारण अर्धी वाटी जर आपल्याला चटणी बनवायची असेल अर्धी एक वाटी तर साधारण आपल्याला एक छोटी म्हणजे एक मोठ्या आकाराची एक मिरची घ्यायची आणि छोट्या असतील तर दोन त्यानंतर अद्रकचा मोठा तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर जेवढी तुम्ही कोथंबीर घेतली त्याच्यापेक्षा अर्धा पुदिना घ्यायचा आता कोथंबीर भरपूर आहे पण ती थोडी सुकल्यामुळे कमी दिसत आहे नाहीतर भरपूर अशी कोथंबीर घ्यायची सर्व जिन्नस मिक्सर जार मध्ये घालायचं त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि खूप पटकन तयार होते वेळ लागत नाही थोडस मीठ घालायचे आपल्याला यामध्ये काळे मीठ चाट मसाला आणि म्हणजे दोन तीन असल्यामुळे जसे आपण लाल चटणी बनवली तसेच आपल्याला थोडे थोडे मिठाचे प्रमाण वापरायचे कारण चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं तर चाट मसाला पण टाकलेला आहे थोडासा एक छोटासा अर्धा चमचा तुमची जर चटणीची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही हे मसाल्यांचे मिठाचा वापर करायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ घालायचंय पांढरं मीठ घातलंय काळं मीठ घालायचं अर्धा चमचा एक चमचा किंवा अर्धा चमचा चाट मसाला टाकलाय आता आपल्याला दही चटणीसाठी दही लागणार आहे इथं दही खूप महत्वाचं आहे बघा चटणीसाठी तसं तर सर्व जिन्नस महत्वाचे आहेत त्याशिवाय चटणीला चव येत नाही तर दही दोन तीन चमचे घ्यायचे जास्त आंबट असेल तर दोन चमचे आंबट नसेल तर तीन मीठ दह्याचा वापर करायचा आता दह्याने काय होतं चटणीचा कलर टिकून राहतो आणि चटणी चवीला खूप छान लागते या ठिकाणी आता दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबू वापरलं तर चटणीचा कलर काळा पडतो आणि चवीला एवढी छान लागत नाही म्हणून शक्यतो दह्याचा वापर करायचं आणि हे बघा छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे तर माझ्याकडून काय झालं साखर राहिली होती साखर टाकली मी परत थोडीशी अर्धा चमचा आणि परत एकदा फिरवली साखरेमुळे काय होतं या चटणीला चवीला बॅलेन्स येतं तर हे बघा अर्धा अर्धी वाटी चटणी तयार झालेली आहे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही तुम्हाला जवळून दाखवली खूप मस्त अशी दोन्ही पण चटण्या तयार झालेल्या आपली इकडे चिंचेची पण चटणी तयार झालेली आहे चिंचेची चटणी मस्त अशी घट्ट पण झालीय बघू शकता तुम्ही आणि दिसायला पण कलर पण सुरेख दिसतोय आणि खायला तर खूपच भारी लागते तर ही एका छोट्या भरणीमध्ये काढून ठेवते म्हणजे लागली तशी वापरायची आणि उरलेली फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे नंतर पण आपल्याला ती चटणी कामा येते आता या ठिकाणी आपण डाळ भिजत ठेवली होती तर मी रात्रभर म्हणजे रात्री बनवले वडे तर दिवसभर डाळ भिजत ठेवली होती आता रात्रीचा टाईम सात आठ वाजलेले आहेत आता आपण ही डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची तर पाण्यामधून काढायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायची थोडंसं पाणी टाकायचंय पाण्याशिवाय डाळ बारीक होत नाही आणि जास्त पाण्याचा पण वापर करायचा नाही नकळत पाणी घालायचे डाळ फिरल इतपत आणि डाळ शक्य होईल तितकी बारीक फिरवून घ्यायची पाहू शकता ही थोडीशी जाडसर आहे पण माझं भांड म्हणजे भांड्याचे पाते धारदार नाहीत म्हणून ती बारीक होतच नाहीये तरी यापेक्षाही बारीक झाली तरीही चांगलं आता काय करायचं सगळी डाळ मिक्सरला फिरवून घेतलेली आहे अगदी थोडं पाण्याचा वापर करायचा म्हणजे दही पुढे बनवायला सोपे जातात आणि जे आपण डाळ मिक्सरला फिरवून घेतली ते एकाच डायरेक्शनमध्ये हातानं फिरवून घ्यायचे उलटा सुलटा हात करायचा नाही जिकडनं फिरवलं त्याच साईडने फिरवायचे दहा पंधरा मिनटं तर बघू mm. शकता तुम्ही डाळ छान फुललेली आहे पहिल्यापेक्षा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण चेक करून बघूया डाळ छान फिटली आहे की कस तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचंय आणि अशी थोडीशी डाळीचा एक छोटासा क बुंद म्हणजे थोडासा वडा टाकल्यासारखं टाकायचं आणि हे जर आपल्या डाळीचं बॅटर आहे असं तरंगायला लागलं पाण्यामध्ये की समजायचं आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे वडे बनवण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही हाताने जरी नाही फिरवलं विस्कीने फिरवलं तरी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवा जास्त वेळ लागत नाही फिरवायला अगदी दहा पंधरा मिनिटांमध्ये बॅटर फिरवून निघतं आणि थोडासा हाताला त्रास होतो बरं का पण दही वडे खायला खूप भारी लागतात तर एकदा दही वडे या पद्धतीने बनवा खूप छान लागतात तर आता तिकडे आपण वड्यांचं बॅटर पण तयार करून ठेवलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय दही घ्यायचंय तर जे जुनं दही होतं ते मी थोडस एका बाउलमध्ये काढले आणि शिल्लक राहिलेलं असं छान फिरवून घ्यायचंय आणि फेटून घ्यायचंय तर थोडस दही का बाजूला काढले ते तुम्हाला समोर समजलंच व्हिडिओमध्ये आणि आता त्या थोड्याशा दह्यामध्ये भरपूर ग्लासभर पाणी घालायचंय म्हणजे आपल्याला त्यामध्ये दही बुडवता येतील आणि दह्याचे जे वडे आहेत म्हणजे दह्यामधले त्यांचे चव जाणार नाही म्हणून आपल्याला ते ताकासारखं पाणी बनवायचं तुमच्याकडे जर ताक असेल तर ताक पण घेऊ शकता आणि त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचंय तर आता आपलं पाणी तयार झालेलं आहे तिकडे दह्याचं आता दुसरं म्हणजे आपल्याला जे दही वडे बनवायचे त्यासाठी लागणारं दही तर काय करायचंय जेवढे तुमचे दही वडे बनवायचे तुम्हाला त्यानुसार तुम्ही दही फेटून घ्यायचे त्यामध्ये आवडीनुसार साखर घालायची हा पण व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय आवडीनुसार तुम्हाला जसं गोड दही हवंय त्यानुसार दह्यामध्ये साखर घाला आणि छान फेटून घ्या तर स्मूथ असं दही फेटून घेतलेलं आहे साक तिकडे पाणी पण बनवून ठेवलंय दह्याचं दोन्ही तयार झालेलं आहे आता इकडे जे डाळीचे बॅटर आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला वडे तळता येतील ते इतपत तेल घालायचं आता मी जास्त भरपूर तेल घातलं नाही कारण वडे फक्त एकच एक वाटीचे आहेत आणि बाकीचं तेल कळून कळून कडलेलं तेल वापरायला नको वाटतं म्हणून आपल्याला जास्त तेलाचा वापर नाही केला तरीही चालतं तर या ठिकाणी आता मी काय करते इकडे मीठ मिक्स केलेलं आहे तेल पण गरम झालंय थोडंसं टाकून पाहिलंय तर छान वरती आलंय वडा तळून म्हणजे तेल गरम झालंय आता त्यामध्ये बाकीचे वडे आपण असे हाताने सोडून घेऊयात आता भरपूर तेल असेल तर गोल वड्यांचा आकार गोल येतो पण तेल कमी टाकल्यामुळे काय होतं त्याला पुर म्हणजे वरच्या साईडला पुरत नाही आणि मग डोम निघतात तर काही फरक पडत नाही खायला चव काही वेगळी येणार नाही सारखीच लागते आता छान वडे आपण टाकून घेतलेले आहेत आणि आता या ठिकाणी आपल्याला फुल गॅस न करता कमी गॅसवर म्हणजे हाय टू मीडियम फ्लेम करून हे वडे छान लाल होईपर्यंत तळायचे आहेत जास्त फुल गॅस केला तर वडे मधातून तळणार नाहीत आणि खुसखुशीत होणार नाही तुम्हाला जर खुसखुशीत सॉफ्ट वडे हवे असतील तर मग कमी गॅसवर याला बराच वेळ तळायचेत आणि एकदम छान कलर येऊ द्यायचा आहे म्हणजे काय होतं पाण्यात टाकल्यानंतर ते परत फिक्के म्हणजे एवढे डार्क लाल दिसत नाहीत परत कलर त्याचा चेंज होतो म्हणून भरपूर असे लाल होईपर्यंत तळायचे बघा किती छान कलर आलेला आहे आणि वडे पण फुगून मोठा मोठे झालेले आहेत म्हणजे वडे तयार होऊन म्हणजे तळून खूप हलके होतात बरं का हे तळताना समजतं आपल्याला वडे परफेक्ट तयार झालेले आहेत आणि ते खायला जेव्हा आपण खातो त्यावेळेस तोंडात टाकले की ते, टाक ते विरघळायला लागतात तर सर्व वडे या पद्धतीने तळून घ्यायचे तर या बॅटरमध्ये फक्त फक्त आपण मीठ टाकलेले तुम्हाला जर इथे मिऱ्याची पूड टाकायची असेल तर टाकू शकता थोडीशी त्यानं पण छान लागतात तर आता तिकडे सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत आणि इकडे हे बघा मस्त दही फेटलेलं स्मूथ असं तयार आहे न पाणी वापरता हे दही फेटून घ्यायचंय आणि पाण्याचं दही वेगळं तर आता हे जे फेटलेलं दही आहे ते वाटीमध्ये थोडस काढून घेते कारण आपण वरतून डेकोरेशन करूया आणि तुम्हाला जर डायरेक्ट एकदाच टाकायचे नसतील थोडे थोडे प्लेटमध्ये दही काढून त्यामध्ये थोडे थोड्या प्रमाणात दही वडे खाऊ शकता तुम्ही तर आता जे वडे बनवलेले होते ते आपल्याला जे दह्याचं पाणी बनवलं होतं त्यामध्ये पाच मिनिटं बुडवून ठेवायचे तर हे बघा पाण्यामध्ये टाकलेले आहे ताकाच्या तर ताकाचं पाणी का वापरायचं माहितीये का तर वड्यांची चव जात नाही आणि एक्स्ट्राचं जे पाणी आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते पूर्णपणे या पाण्यामध्ये निघून जातं म्हणजे बिलकुल ऑइली हे वडे खायला नसतात खूप पौष्टिक आहे त्या उडदाची डाळ आहे म्हणून जास्त पौष्टिक आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे स्मूथ वडे झालेले हलक्या हाताने असं पाणी काढून घ्यायचं अगदी हलक्या हातानं प्रेशर थोडंसं द्यायचं आणि जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढायचं आणि दह्यामध्ये आता हे भिजलेले वडे टाकायचे जास्त वेळ भिजवून ठेवू नका अगदी दोन ते पाच मिनिटं जास्तीत जास्त पाच मिनिटच भिजत ठेवायचे आणि लगेच काढून दह्यामध्ये टाकायचे आता जे शीत काढून ठेवलेलं दही होतं ते वड्यावरतून टाकून घेतलंय मी आता हिरवी चटणी सोडायची आहे बघा मस्त घट्ट अशी दाटसर हिरवी पण चटणी झालेली आहे चवीला पण खरंच खूप भारी झाली त्यानंतर लाल चटणी तर ही खूप चटपटीत लागते दोन्ही पण चटण्या भारी लागतात आता हे एवढे सारे चटण्या आहेत खमंग बनवलेल्या मग का नाही दही वडे छान लागणार तर बघा मस्त डेकोरेशन करून घेतलंय थोडीशी लाल चटणी टाकायची आहे दिसायला भारी दिसतं आणि खायला पण छान चवदार लागतं आणि गोड दही आहे बरं का तुम्हाला साखर टाकलेली दिसली नाही फेटताना पण दह्यामध्ये साखर टाका गोड बनवा तेव्हा चवीला छान लागतं तर तुम्ही हे वडे असे चटणी हिरवी चटणी आणि लाल चटणी बरोबर पण खाऊ शकता बघा इथे वडे किती सॉफ्ट झालेले आहेत आणि भिजल्यामुळे तर ते तोंडात टाकले कीच विरगळतात आणि चटणीमुळे तर खूप खमंग लागतात हा काय दिसायला भारी दिसायलेत पण खायला तर खूपच भारी लागतात नक्की रेसिपी ट्राय करा एकदा जर तुम्ही हे वडे बनवले तर सगळे मागून खातील पुरणार नाहीत तुम्ही किती जरी वडे बनवले तरी हे वडे पुरत नाहीत कारण लागतातच तेवढे भारी खूप इंटरेस्टिंग हा म्हणजे ही रेसिपी होते मी स्टार्टिंगला सांगितले आणि बघा किती मस्त दिसायलेत आणि या खायला तुम्ही पण आणि नक्की रेसिपी ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडलाच असेल मनातून तर न विसरता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय